विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी गणित शिष्यवृत्ती मधला नित्य समानता हा घटक अभ्यासणार आहोत. तर नित्य समानता म्हणजे काय? तर नित्य समानता म्हणजे जे नेहमी सत्य असत त्याला नित्य समानता असे म्हणतात. तर आपण एका फॉर्म्युलाने किंवा एका सूत्राने आपण ते बघणार आहोत. ए प्लस बी चा स्क्वेअर किंवा ए प्लस बी चा वर्ग बरोबर ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. बघा, ए प्लस बी चा वर्ग सूत्र आहे ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. तर आपण ए बरोबर 2 ठेवून बघू आणि बी बरोबर 3 ठेवून बघू. कुठल्याही किमती ठेवा, एच्या जागी कुठल्याही ठेवा तुम्ही 4, 5, 6, बीच्या जागी पण काही पण ठेवा तुम्हाला जे पाहिजे ते. तर ए प्लस बी चा वर्ग, एची किंमत आपण ठेवलेली आहे 2 अधिक बीची किंमत ठेवलेली आहे 3, 2 अधिक 3 त्याचा वर्ग करायचा बरोबर. ए चा वर्ग, ए ची किंमत आहे 2, 2 चा वर्ग अधिक 2 जसेच्या तसे ए म्हणजे 2 आणि बी म्हणजे 3 अधिक बी चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग बरोबर 2 अधिक 3 5 चा वर्ग 2 चा वर्ग 4 अधिक 2 दुणे 4, 4 3 12 अधिक 3 चा वर्ग 9 बरोबर 12 4 16 अधिक 9 16 9 आले 25 आणि 5 चा वर्ग पण 25 मग 25 बरोबर 25. तर बघा, डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे आपलं आलेलं आहे. दोन्ही बाजू जर समान आल्या तर त्याला म्हणायचं नित्य समानता, कि जे नेहमी सत्य असतं त्याला नित्य समानता असे म्हणतात. या सूत्रावरच आपण एक एक्झाम्पल बघूया. उदाहरण परीक्षेला उदाहरण विचारलं जातं. उदाहरणार्थ बघू आपण 102 चा वर्ग बरोबर क्वेश्चन मार्क. तर बघा, तुम्ही 102 चा वर्ग आहे बघा, 102 चा 2 वेळेस गुणाकार केला तरी चालेल, पण प्रश्न असतो विस्तार करून सोडवा. तर विस्तार करायचे आपल्याला 100 ची, आपल्याला 102 ची आपल्याला फोड करायची. मग आपण 100 अधिक 2 चा वर्ग, मग आपण सूत्र वापरू याला, ए अधिक बी चा वर्ग. ए अधिक बी चा वर्ग बरोबर ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. ए अधिक बी वर्ग म्हणजे आपल्याला 100 अधिक 2 चा वर्ग बरोबर ए चा वर्ग म्हणजे 100 चा वर्ग अधिक 2 जसेच्या तसे ए ची किंमत आहे 100 गुणिले b ची किंमत 2 बरोबर बी चा वर्ग आहे 2 2 चा वर्ग. आता बघा, 100 चा वर्ग, 1 चा वर्ग 1, इथं 2 0, 2 0 ची दुप्पट करा, 2 ची दुप्पट झाली 4 म्हणजे 4 0 10,000 आले. अधिक 2 1 2 2 4 आणि हे 2 0 जसेच्या तसे 400 अधिक 2 चा वर्ग 4 10,000 अधिक 400 अधिक 4 10,400 म्हणजे 10,400 आणि हे 4 म्हणजे 10,404 10,404 हा आला आपला 102 चा वर्ग.